पण ग्रामीण बँकेचे अधिकारी कृष्णा मेडके हे मनमानी कारभार करत असल्याचं समोर आले. मुद्रण नोंदची फाईल ही पास करण्याकरता एखादी राजकीय ओळख असणे गरजेचे आहे. केले 2 ते 3 महिने झाले तरी पण कृष्णा मोडके साहेब यांनी नोंद पास ना करल्याचा समोर आले. अर्जदार सचिन डायफड हे वारंवार बँकेच्या फेऱ्या मारत होते, परंतु कृष्णा मोडके हे सचिनला उडवाउडवीची उत्तरे नेहमी देत असे. केले 2 ते 3 महिने झाले तरी पण कृष्णा मोडके साहेब यांनी नोंद पास ना करल्याचा समोर आले. अर्जदार सचिन डायफड हे वारंवार बँकेच्या फेऱ्या मारत होते, परंतु कृष्णा मोडके हे सचिनला उडवाउडवीची उत्तरे नेहमी देत असे. त्यामुळे सचिन यांनी जिल्हाधिकारी डांगे मॅडम यांना फोन लावला. तक्रार केली, मात्र डांगे मॅडमने मेसेजद्वारे तक्रार नोंदवावी असं सांगण्यात आले. त्यांना मेसेजद्वारे तक्रार केली तरी बँक अधिकारी मेडके व कोणतीही चौकशी न करता, विचारपूस न करता शेवटी त्यांनी कलम 2005 माहिती अधिकारी या कायद्याचा वापर करावा लागला. आधार न्यूजचे प्रतिनिधी जुन्नेत कुरेशीने बँक अधिकारी कृष्णा मेडकेला मुद्रण लोन करता कोणकोणत्या अटी व कोणकोणते कालावधी व किती असे लागणार विचारले असता मेडके यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तुम्हाला जे लागते ते लिहून द्या, मी तोंडी सांगत नाही, अशी मेडकेंची भाषा होती. अटी म्हणजे काय? म्हणजे मुद्रा लोन तुम्ही काय पाहून पास करतात? अटी शर्त असेल ना मुद्रा लोन पास करायचे, ते अटी काय तुमच्या बँकेच्या? व्यवसाय एक उदाहरण कोणता आहे भैया? तुम्हाला व्यवसाय डेअरी फार्म कोणता आहे? इकडे दुग्ध व्यवसाय. कोणता व्यवसाय? दुग्ध व्यवसाय. हा सांगा सर, याच दुग्ध व्यवसाय कुठे आहे आपला व्यवसाय? सुरू करण्यासाठी अर्ज दिलेला आहे मी, तसं ग्रामपंचायतचं नाव हरकत प्रमाणानं पत्र आणून दिलेले, सगळं आणून दिलेले कागदपत्र. हा सगळं प्रोसेस म्हणे आहे. प्रोसिजर म्हणजे 3 महिन्याहून प्रोसिजर चालली. 3 महिन्याचं नाही झालं पुढे डॉक्युमेंट आपण तुमच्या व्हिडिओ कॅमेरा आहे, CCTV कॅमेरा आहे बँकेत आपल्या, ते बँकेचे कॅमेरा चेक करू शकतं की आपण 3 महिने झाले देऊन. 19 मंजुरी झाली सर. हे काय याच्यामध्ये डायरेक्ट दाखवा लागले ना सर? हे मंजुरी लेटर विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा दळभर आहे. कुठे वीर कुठे मला शब्द? हे पाईपलाईन व मोटार. जून मध्ये 7 तारखेला पेरणी होती. जून मध्ये 7 तारखेला पेरणी होती, पिकातून कोण माल लावून एक एक महिन्याचा माल. त्याच्यानंतर 7 वाराचा प्रकारचा उल्लेख नाही. कुठलाही सीझन मध्ये आपण करू शकतो, रिस्ट्रिक्शन नसते. ठीक आहे सर, तुमच्या म्हणण्यानुसार परीक्षामध्ये विहिरीचा उल्लेख नाही सर? विहिरीचा उल्लेख, विहिरीचा प्रश्न नाही ना, हे धरणावरची पाईपलाईनचं केस. मग पाणी परवाना आहे का आपल्याकडे? पाणी परवाना 75% पाणी नाही धरणामध्ये सर. मग पाणी परवाना कसं भेटणार? आहे ना आमच्याकडे पाणी परवाना नाही. बोगस आहे ना, असू द्या ना, बोगस पाणी परवाना आहे. ॲप्लिकेशन केलेलं असून तरी दररोज कृष्णा मेडके साहेब हे आमच्या फील्ड मॅनेजर असून हे सतत 3 महिन्यापासून मला चक्र मारण्यात ते लावत आहे. त्याकरता मी दररोज बँकेत हजर होते तरी ते माझी फाईल दररोज अकोला इथे पाठवली असं सांगून मला उडवाउडीचे उत्तर देत आहे. आणि कोणती माहिती विचारली तर काय म्हणते? अकोला डिव्हिजनला पाठवलेली आहे, तोंडी देऊ शकत नाही मी लेखी द्या. मग तुम्ही आता याच्यानंतर काय करणार? आता काय ते बँकेचे कर्मचारी दररोज या उद्या या परवा या दररोज 2 दिवसाला 3 दिवसाला दररोज कधी होते काय माहीत नाही. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत 3 महिन्यापासून आतापर्यंत समाधानकारक उत्तर मिळालं नाही? कधीच नाही. फाईल कोणत्या मार्फत म्हणजे काय कारणामुळे थांबली हे पण तुम्हाला माहीत नाही? आपला व्यवसाय कशावर आपण मुद्रा लोन घेणार होतो? डेअरी फार्म. प्रतिनिधी जुन्नेत कुरेशीसह आधार न्यूज देवगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल